तुम्ही सगळे कसे आहात या लॉकडाऊनमध्ये? तुम्हा सगळ्यांसाठी आज जी मी जे कथा सांगणार आहे ते बुद्धकालीन वेळेचं आहे. बुद्ध त्यावेळेस वेलुवन मध्ये होते, राजगीरमध्ये. त्यावेळेस महाकश्यप महाथेर निरोध समापत्ती त्यांनी संपवलं होतं. एक पर्टिक्युलर ध्यान असतो, ते संपवलं होतं. आणि त्यांची अशी इच्छा होती की जी गरीब वस्ती आहे तिकडे जाऊन मी अन्नदानासाठी जाईन. मग त्यांनी आपलं सगळं पिंडपातन सगळं घेऊन गेले. आणि त्याचवेळी सक्क होते, जे देव लोकांचे राजा होते, त्यांनी विचार केला की मीच देतो महाकश्यप महातेरला, मीच त्यांना अन्नदान करतो. आणि त्यांनी एक गरीब ब्राह्मणचा वेश घेतला आणि त्यांची बायको सुजाता, त्यांनी दोघांनी तिकडे वाट बघत होते जेव्हा महाकश्यप महातेर त्यांच्याकडे आले. आणि मग त्यांचं भिक्षापात्र घेतलं आणि त्याच्यात वरण भात भरलं आणि त्यांच्या हातात दिलं. आणि त्याचवेळी महाकश्यप महाथेरला समजलं की त्याचं सुगंध एवढं धरवळत होतं त्या भाताचं आणि त्याचं जेवणाचं की अख्ख्या घावभर त्याचं सुगंध गेलेलं. तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही साधारण मनुष्य नाही आहात, तर तुमचं ओळख जरा सांगाल तर बरं होईल. तेव्हा सक्कांनी स्वतःचं ओळख दिली. आता हे सगळं बुद्ध आपल्या कुटीमध्ये बसून बघत होते वेळुवनात. आणि मग त्यांनी सगळ्या भिक्षू लोक होती त्यांना सांगितलं की असं झालेलं. आणि सक्क स्वतः आले, यांना सक्र स्वतः आले महाकश्यप महाथेरला अन्नदान देण्यासाठी. तेव्हा भिक्षू लोकांनी प्रश्न केला की असं कसं, म्हणजे त्यांना कसं कळलं? तर मग त्यावेळेस बुद्धाने सांगितलं की असे मोठे थेर असतात महाकश्यप महातेरांचं, त्यांचं जे गंध असतो, त्यांचं जे सुवास असतो, ते सगळीकडे एवढा पसरतो की सक्काला स्वतः यायला लागलं त्यांच्याकडनं सेवा वगैरे द्यायला आणि त्यांना अन्नदान देण्यासाठी. आणि पालीमध्ये त्यांनी हे पर्टिक्युलर गाथा सांगितली, अपमातो अयम गंधो यायम तगर चंदनी योच सीलवंतम गंधो वती देवेसु उत्तमो. याचा अर्थ काय फुलांचं किंवा चंदनाचं, त्यांचं सुगंध फार कमी असतं, म्हणजे हळूवार असतो. पण जे मोठी माणसं असतात, ज्यांचं खूपसं ध्यान करतात किंवा खूप त्यांचं पुण्याचं कामं जास्त असतात, ते सगळीकडे पसरतं आणि देव लोकांपर्यंत पण पोचतं. मित्रांनो, जेव्हा आपण हे गोष्ट ऐकतो आणि त्याच्याबद्दल विचार करतो, तेव्हा नक्की लक्षात येतं की मनुष्य जन्म आपल्याला जे मिळालेलं आहे ते खूप दुर्बिळ असतं. फार कमी लोकांना हे मिळतं. आणि आपल्याला मिळालेलं आहे त्याचा आपण वेळ न घालवता प्रत्येक क्षणाचं महत्त्वपूर्ण समजून आपल्याला आपल्यावरती काम करायचं आहे, ध्यान करायचं आहे, आपल्या चांगली कम्मं वाढवायची आहेत, म्हणजे या जन्मी तर होणारच, पुढचा जन्म पण आपला चांगला हो. तुमचं सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचं चांगलं.